नमस्कार, मी रोशनी। अॅग्रोवन डिजिटल मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत। भारताला तरुणांचा देश संबोधले जाते। या तरुणांच्या देशात महिलांचे स्थानही उल्लेखनीय आहे। नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने मीच सबला मीच आदिशक्ती या कार्यक्रमांतर्गत आपण विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अनेक महिलांशी संवाद साधणार आहोत। अशीच एक महिला नाशिक जिल्ह्यातील यशस्वीपणे वराह पालन करणाऱ्या सौ रुजिता निलेश चव्हाण यांच्याशी आपण आज संवाद साधणार आहोत। नमस्कार मॅडम, अॅग्रोवन डिजिटल मध्ये आपले स्वागत। नमस्कार। सुरुवातीलाच मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा की वराह पालनाकडे नेमकं तुम्ही कसं वळलात, त्यामागे काही कारणे आहेत का? येस, नक्कीच। सुरुवातीपासून मला बिझनेस करण्याचा, व्यवसाय करायचा हेच आवड होती। त्यानंतर मी बरेचसे व्यवसायांकडे कल घेतला की बघूया आपण काय करता येईल। मग माझ्या वडील श्री जयंत नारायणराव नारद, राहणार नाशिकच, यांनी मला वराह पालन करण्याचं सुचवले। त्यानंतर मी बराचसा अभ्यास केला, याच्यामध्ये मार्केट स्टडी केलं, नंतर बऱ्याचशा जातीचे पिगमध्ये अभ्यास केला। त्यानंतर मी लार्ज व्हाईट यॉर्कशायर, जिचा रंगरूप पांढरा असतो, पूर्ण लार्ज व्हाईट यॉर्कशायर, त्याचं नावातच अर्थ आहे, लार्ज व्हाईट आणि यॉर्कशायर हे इंग्लिश ब्रीड आहे बाहेरचंच, या जातीची निवड केली आणि हा व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला। आणि त्यानंतर मी असं बघितलं की आपण शेतीप्रधान देशामध्ये आपण आहोत, शेती करता करता आमच्याकडे तर शेती नाही आहे, पण तरी आम्ही हा व्यवसाय करायच प्रवृत्त झालो। आपल्या देशामध्ये जेवढेही शेतकरी वर्ग आहे, त्यांनी जर या व्यवसायाकडे कल घेतला आणि त्यांच्या शेतीमध्ये यांचं जे खाद्य असतं, ते खाद्य पिकवता येतं, ते पिकून स्वतःच त्यांनी हा व्यवसाय केला, तर त्यांना खूप जास्त फायदेशीर ठरेल। नक्कीच। पुढे पुढील मला असं विचारायचंय की आपल्याकडे प्रामुख्याने गोपालन, शेळीपालन, कुक्कुटपालन यांसारखे व्यवसाय प्रामुख्याने लोक करताना दिसतात, पण आपण मात्र वराह पालन केलं वेगळं काहीतरी। तर वराह पालन करत असताना समाजाचा वराह पालन या व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टिकोन, त्याबाबत काही तुमचा अनुभव आहे का किंवा तुम्हाला काही वाटलं का? खूप खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही विचारला आहे। नक्कीच, आपल्या देशामध्ये आपण बघितलं आहे की वराह पालन हे विशिष्ट वर्गाचे लोक हा व्यवसाय करीत आहेत, पण आपण जर या व्यवसायाकडे जर एक वेगळा दृष्टिकोनाने बघितलं, बिझनेसच्या हिशोबाने बघितलं, व्यवसायाच्या हिशोबाने बघितलं, आणि या व्यवसायाला जसं आपण पोल्ट्री किंवा इतर जे व्यवसाय तुम्ही सांगितले त्या हिशोबाने करतो, त्याच हिशोबाने जर या व्यवसायाला केलं तर याच्यातनं नक्कीच खूप फायदे आहेत। आणि याच्यामध्ये जसं आपण बघतो लोकांचा जसा दृष्टिकोन आहे, जसं आपल्याला वराह, पिग किंवा डुक्कर हे जर आपण बघितलं तर आपली जी मानसिकता आपल्या डोक्यात येते, तसं याच्यामध्ये काही आहे नाही। कारण हा व्यवसाय मी प्रोफेशनल, टेक्निकल आणि व्यवस्थित मॅनेजमेंट करून व्यवस्थित पद्धतीने एक फार्म टाकला आहे, आणि त्या फार्ममध्ये सगळ्या बाबी अभ्यास करून तसा या पिगचं मी ब्रीडिंग करते आणि याचा बिझनेस करते। तुम्ही जर बघत पण असणार तर या व्यवसायामध्ये बरेचसे शेतकरी लोक उतरले आहेत आणि भविष्यामध्ये आणखीन उतरतील याच मला खात्री आहे। नक्कीच। पुढील प्रश्न असा विचारायचा की आपल्याकडे वराह पालन प्रामुख्याने मांस उत्पादनासाठी केले जाते, तर अधिकाधिक मांसाचे उत्पादन घेण्याकरता आपण या वराहाचं किंवा या डुकरांचं संगोपन कशा पद्धतीने करता? एकंदरीतच त्यांचं पालन पोषण करत असताना आपण कोणत्या गोष्टी कटाक्षाने पाळता? नक्कीच, हे हा विषय खूप मोठा आहे, पण इथे मी जेवढं मला डिटेल शॉर्ट मध्ये सांगता येईल मी नक्कीच सांगणार। वराह पालनाचा मांस उत्पादनासाठीच उपयोग होतो हे अगदी बरोबर आहे। आपण या पिगचं ब्रीडिंग घेतो, ब्रीडिंग म्हणजे त्यांच्यापासून आपण पिल्लं घेतो, त्या पिल्लांना मोठी करतो आणि ते मांस उत्पादनासाठी विकले जातात। याचं मार्केट खूप मोठं आहे। महत्वाचं म्हणजे या व्यवसायामध्ये एक गोष्ट खूप महत्वाची आहे की जेवढंही तुम्ही उत्पादन घेणार, जेवढेही पीक तुम्ही वाढवणार, ते पीक तुमचे सगळे विकल्या जातील। तुम्हाला यासाठी मार्केट बघण्याची काहीही गरज नसते। सगळ्यात महत्वाचा प्लस पॉईंट या व्यवसायाचा हाच आहे। आणि दुसरं म्हणजे यांचं संगोपन करणं हा मुद्दा सगळ्यात महत्वाचा। तर यांना ड्राय फीड, ड्राय फीड म्हणजे हे गव्हाचा भुसा, मक्का, नंतर तांदुळाचा चणी, नंतर बाकीचे असे सगळ्या आयटम्स असतात त्याच्यामध्ये, बरेचसे आयटम असतात, खूप शॉर्टमध्ये सांगते, तर असं त्यांचं जेवण बनवून त्यांना
वेगवेगळे वयोगटात वेगवेगळं फॉर्म्युलेशन असतं, ते ड्रायफिट बनवून त्यांना खाऊ घालावं लागतं, त्याच्यावर त्यांची वाढ होत असते. सगळ्यात महत्त्वाचं त्यांना प्रोटीन आयन सगळे कंटेंट्स असतात, सगळं त्यांना जेवण तसं व्यवस्थित बनवून त्यांना खाऊ घातलं तर त्यांची 7 ते 8 महिन्यामध्ये ते 100 किलोपर्यंत पोहोचतं. आणि शेतकरी वर्गासाठी ह्याच गोष्टीसाठी मी शेतकरी वर्गाला का बरं जोर दिला आहे, कारण ह्यांचं जे मूळ खाद्य आहे 50% याच्यामध्ये मका असतो. ज्याची कोणाची शेती असेल त्याच्यामध्ये तो स्वतः मका पेरून त्यांचं खाद्य जर त्यांना पुरवलं त्याचं त्याच्यामध्ये 50% त्याचं जो कॉस्टिंग आहे ते कमी होतं. त्याचकरिता मी शेतकरी वर्गांवर जोर देते इतर वर्गापेक्षा. आणि असं त्यांचं त्यांचे वॅक्सिनेशन्स असतं, त्यांचं नंतर पूर्ण त्यांचं त्यांचं आपल्याला चार्ट व्यवस्थित मेंटेन करावा लागतो, मॅनेजमेंटचा भाग आहे तो. आणि या सगळ्या पद्धतीने जर आपण त्यांची काळजी घेतली, त्यांना वाढवलं, तर आपल्याला नक्कीच चांगल्या पद्धतीने चांगलं उत्पादन मिळतं. आणि बिझनेस आहे शेवटी, तुम्ही जेवढं तुमचं इनपुट देणार तेवढंच तुम्हाला आउटपुट येणार, हे नक्कीच. आणि लार्ज वेट ऑक्शन या जातीबद्दल मी एक वैशिष्ट्यानं सांगणार आहे की जसं आपण बघतो की गाई म्हशी किंवा कोंबड्या किंवा आणखीन एक्सेट्रा सगळे जेवढे पण प्राणी आहेत हे एक ठराविक पिल्लं देतात. समजा बकरी झाली 2 पिल्लं देते उदाहरणार्थ, पण हे जी जात आहे लार्ज वेट यॉर्कशायर पिग वराह हे 7 पिल्लापासनं 14 पिल्लापर्यंत ही पिल्लं देते. आणि लार्ज वेट यॉर्कशायर ही जात मादी मातृत्व प्रधान जात आहे, म्हणजे पिल्ल सांभाळण्याचं हिला मातृत्व आहेच ऑलरेडी. पिल्लांकडे आपल्याला जास्त लक्ष वगैरे किंवा असं खूप याच्याने आपल्याला बघावं नाही लागत, त्यामुळे या जातीची निवड करून जर हा व्यवसाय केला तर खूपच छान पद्धतीने आपण याच्यातनं उत्पादन घेऊ शकतो आणि चांगल्या रीतीने हा व्यवसाय करू शकतो. नक्कीच मॅडम. पुढील प्रश्न मला असा विचारायचा की कोणताही व्यवसाय यशस्वी करायचा असेल तर जे विकत तेच पिकवलं पाहिजे अशी एक म्हण आहे, त्यानुसार मार्केटमध्ये बाजारामध्ये वराहाच्या मांसाची किंवा डुकराच्या मांसाची मागणी किती आणि त्यानुसार उपलब्धता किती आहे याबद्दल आपण काय सांगा? येस, खूप महत्वाचा मुद्दा आहे हा. मला या बिझनेस कडे वळवण्याचा हाच एक मुद्दा खूप म्हणजे महत्वाचा धरला तरी हरकत नाही, कारण की याची मागणी खूप प्रचंड प्रमाणात आहे. आणि जसं आपण बघितलं, जसं तुम्हीही मला सांगितलं की इतर बिझनेस खूप इझी पद्धतीने आपल्या भारतात महाराष्ट्रात झालं भारतात करतात, पण वराह पालन याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपण बघितला, बाकीच्या गोष्टी चर्चा केल्या आपण, त्या याच्याने आपण जर बघितलं त्याची डिमांड तुम्ही जर इंटरनॅशनली किंवा इंडियामध्ये सुद्धा वराहाच्या पालनाच्या मासला इंग्लिशमध्ये पोर्क म्हणतात, तर तुम्ही जर गुगल जरी केलं तरी तुम्हाला पोर्क बद्दल सगळी माहिती मिळेल की पोर्क किती प्रमाणामध्ये खाल्ला जातं कुठल्या कुठल्या कंट्रीमध्ये. इंडियामध्ये सुद्धा नॉर्थ ईस्ट साईडला नागालँड आणि इतर ठिकाणी सुद्धा याचं खाण्याचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात आहे. आणि इव्हन महाराष्ट्रातलं सुद्धा जेवढंही पोर्क साठी मांसासाठी जे उत्पादन केलं जातं ते सुद्धा अल्टिमेटली नॉर्थ ईस्ट साईडला जातं, तिथून सुद्धा बाहेर एक्सपोर्ट केलं जातं. त्यामुळे या बिझनेसमध्ये मी एकच वाक्य म्हणेल, स्काय इज द लिमिट. तुम्ही जेवढं माल जेवढं तुम्ही पिकचं जे आहे उत्पादन घ्याल किंवा तुम्ही जेवढं रेडी करणार पिगलेट्स, पिकच्या पिल्लांना पिगलेट्स म्हणतात, जेवढे पिगलेट्स तुम्ही मोठे करणार 100 किलो 100 किलोच्या वरती तेवढे सगळे तुमचे विकले जाणार याची खात्री, कारण की सप्लाय जास्त आहे, डिमांड जास्त आहे सॉरी, आणि सप्लाय तेवढा पूरक होत नसल्यामुळे तुम्ही जेवढंही रेडी कराल तेवढं तुमचं विकलं जाईल ही खात्री. आणि याच्यामध्ये एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा, आपण म्हणजे बाकी व्यवसायामध्ये बघतो की एक ठराविक वजनाचे समजा एक बोकोड जरी म्हटलं आपण बकरीचं तर ते पण एक ठराविक वजनापर्यंत त्याचं कटिंगची मागणी असते. पण या बिझनेसमध्ये तुमचा प्लस पॉईंट हा आहे, जर काही कारण असतो इवन लॉकडाऊन मध्ये 2 वर्षासाठी सुद्धा, मी आता 3.5-4 वर्ष झाले मला बिझनेसमध्ये, लॉकडाऊन मध्ये सुद्धा मला माझ्या बिझनेसला काहीही इफेक्ट झाला नाही. मी माझं जेवढं पण माझं पीक आहे ते मी होल्ड केले, कारण थोडं काही कारणास्तव ट्रान्सपोर्टेशनचं वगैरे इश्यू होते, कारण तुम्ही बघितलं कसं सिच्युएशन होती त्यानुसार, पण मला तिचं काहीच नुकसान झालं नाही कारण मी माझे पीक होल्ड करून ठेवले, त्यांचं वजन वाढलं आणि जेवढं वजन वाढलं तेवढं मला प्रॉफिट झाला. याच्यामध्ये असं तर काही आहे नाही की 50 किलोचं पीक तुमचं विकलं जाईल किंवा 60 किलोचं विकलं जाईल, ते 200 किलो पर्यंतही गेलं तरीही हरकत नाही,
त्यामुळे याच्यामध्ये नुकसान काहीच नाही. आणि मादी जरी म्हटलं, मादीपासून जरी आपण उत्पन्न घेतलं, 4-5 वर 4-5 वेळा 4-5 तिचे हे घेतले, डिलिव्हरी वगैरे घेतले, तरी तिच्या नंतर सुद्धा जर ती विकल्या गेली तर ती सुद्धा आपल्याला नुकसान देत नाही, ती सुद्धा आपल्याला पैसे देऊन जाते. आणि यात सगळ्याच्या बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत या बिझनेसमध्ये, मी इथे एवढं कव्हर नाही करू शकणार, पण या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर म्हणूनच मी या व्यवसायामध्ये आली. आणि डिमांड अँड सप्लाय हे खूप महत्वाचा विषय होता, त्यामुळे स्काय इज द लिमिट, तुम्ही जेवढं तुम्हाला करता येईल रेडी तेवढं तुमचं विकल्या जाणार निश्चितच. नक्कीच मॅडम, वजनाला धरून खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही आता इथे मांडलात. मला शेवटचा प्रश्न असा विचारायचा की वराहपालन हा व्यवसाय करत असताना त्याचं इन्कम प्रॉफिट म्हणजे इन्कम प्रॉफिट स्टेटमेंट बॅलन्स असणं खूप महत्वाचं आहे, तर तुम्ही या व्यवसायातून स्वतःच कुटुंबाचं आर्थिक स्थैर्य कसं गाठलं त्याबद्दल आपण थोडं सांगावं. येस, सगळ्यात महत्वाचं बिझनेस मध्ये कुठल्याही आपण सुरुवात करताना या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. इन्व्हेस्टमेंट, इन्व्हेस्टमेंट हा एक मुद्दा आहे या बिझनेसमध्ये. तुम्हाला वर्षभर ॲनिमल्स सांभाळायचे आणि नंतर ते विकायचे, तर त्यासाठी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करण्याचं गरजेचंच आहे. आणि सुरुवातीला तुम्ही जे काही जितक्यापासून पण सुरू करणार, 20 माद्या 30 माद्या, तर ते हळूहळू वाढून तुमचं उत्पादन वाढायला एक काळ लागतो, साधारण 1 वर्ष 2 वर्ष. तर तुम्ही 2 वर्षपर्यंत तर एक गृहित धरा की तुमचं इन्कम सो जनरेट होणार नाही. कुठलाही व्यवसाय म्हटलं तर त्याला एक टाइम पिरियड असतो, तेवढ्या टाइम नंतर तुमचं रिटर्न्स यायला सुरुवात होते, बरोबर. तर त्यासाठी तुम्ही 2 वर्षपर्यंत जोपर्यंत तुमचा स्टॉक वाढत नाही, जोपर्यंत तुमचं उत्पादन वाढत नाही, तोपर्यंत तर तुम्ही त्याच्यातनं हे नाही करू शकत. हा, तुम्ही आधेमध्ये तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही छोटे पिल्लं सुद्धा विकू शकता, याच्यामध्ये छोटे पिल्लाची पण विक्री आहे, होते, त्याचीही डिमांड आहे. आता मला तर 3 वर्षापासून मी सुरू केल्यापासून मी तर इतके फार्मर लोकांना, नवीन फार्मर लोकांना म्हणजे जे ज्यांना नवीन बिझनेस स्टार्ट करायचा आहे त्यांना सुद्धा मी पिगलेट्स म्हणा किंवा मोठ्या माद्या म्हणा त्या दिल्या आहेत. तर असं सुद्धा तुम्ही तुमच्या जवळपासच्या लोकांना देऊ शकता, त्याच्याने सुद्धा तुम्हाला उत्पन्न जनरेट होईल. आणि ऑफकोर्स मांसासाठी त्याचं उत्पादन आहेच, पण ब्रीडिंग स्टॉक म्हटला जातो. ब्रीडिंग स्टॉक म्हणजे जो आपण दुसऱ्यांना ब्रीडिंग करण्यासाठी, फार्म वाढवण्यासाठी जो आपण देतो तो सुद्धा तुम्ही रेडी करू शकता आणि तो सुद्धा तुम्ही विकू शकता. आणि मांसासाठी तर आहेच याचं उत्पादन, त्याच्यासाठी तुम्हाला 7-8 महिने जे काही पिल्लं सांभाळायची ते सांभाळायची, त्यांना खाऊ घालायचं आहे, त्यानंतर तुमची बॅचच्या बॅच गेल्यानंतर तुम्हाला नक्कीच त्याच्यातनं पैसे मिळतात आणि उत्पादन चांगल्या प्रकारे होतं. अजून जर डिटेलमध्ये जर थोडक्यात सांगायचं राहिलं तर एक पिल्लू समजा रेडी करण्यासाठी आपल्याला 6-7 हजारपर्यंत मॅक्सिमम खर्च जर झाला तर तेच पिल्लू तुमचं 11-12 हजाराला विकलं जाऊ शकतं. आणि हे सुद्धा हे तुमच्या स्किलवर आहे. वर्षभर जर तुम्हाला मक्का पेरायचा आहे, जर तुम्ही तो पेरला तर तुम्हाला निश्चितच तो खूप स्वस्त पडेल, किंवा आता आमच्यासारखे लोक जे पेरू नाही शकत, किंवा जो जेव्हा स्वस्त असतो तेव्हा जो स्टोअर करून ठेवला तरी तुमचं फूडचं जे कॅल्क्युलेशन आहे ते तुम्हाला फायनान्शियली तुम्हाला ते सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. आणि त्या हिशोबाने तुम्हाला किती कमीत कमी खर्चामध्ये तुमचं पिल्लू छोटं 100 किलो प्लस करून मांसासाठी विकायचं हे सगळं तुमच्या हातात आहे. तुमच्या स्किल आणि तुमच्या मॅनेजमेंटवर आहे की तुम्ही किती चांगल्या प्रकारे ते करू शकता. धन्यवाद मॅडम. आपला आदर्श पुढे ठेवून अनेक महिला उद्योजक या उद्योगांमध्ये किंवा यांसारख्या अनेक नवीन उद्योगांमध्ये स्वतःचा हात घालून एक यशस्वीपणे तो उद्योग पार पाडतील अशी आशा बाळगूया. अॅग्रोवन मध्ये आज आपण इथेच थांबत आहोत. अधिक माहितीसाठी पाहत राहा अॅग्रोवन डिजिटल.